नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी ही गदारोळ कायम लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थागित आगुस्ता वेस्टलँड प्रकरणी परदेशी दैनिकाचा नवा गौप्यस्फोट व्यवहारात एकशे पंधरा कोटी रुपयांची लाच घेण्यात आल्याचा आरोप विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू जिल्हा बँकांना निधी देण्याचे शक्तिकांत दास यांचे संकेत काळ्या पैशाविरोधातल्या कारवाईमुळे देशभरात विविध ठिकाणी नोटांचे साठे जप्त मुंबईत घाटकोपरमध्ये दहा कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू असून यापुढे एकही शिक्षक बेरोजगार राहणार नाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची ग्वाही आणि चेन्नईमध्ये सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची खराब सुरुवात सोळा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही गदारोळ कायम राहिला आज दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं मात्र आजही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं तर राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं या अधिवेशनामध्ये विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज होऊ शकलेलं नाही त्यानंतर अगुस्ता वस्टलँड प्रकरणाचा मुद्दाही अधिवेशनात गाजला कालचा दिवसही याच मुद्द्यावर झालेल्या गदारोळामुळे वाया गेला विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून होणारी चर्चा कोणत्या नियमांवय व्हावी याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मतभेद झाल्यानं संसदेतला तिढा कायम राहिला भाजपा संसदीय पक्षाची आज नवी दिल्लीत बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि आगुस्ता वस्टलँड प्रकरणासह विविध घडामोडींसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी या बैठकीतल्या घडामोडींची वार्ताहरांना माहिती दिली ये एक वे ऑफ लाइफ होना चाहिए एक जीवन शैली बनना चाहिए तब ये इफेक्टिव होगा ट्रांसपेरेंट होगा और गरीब जनता को हक दिलवाएगा और मध्यम वर्गों को आम जनता को दन और भ्रष्टाचार शोषण से मुक्त करेगा अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी एकीकडे माजी हवाई दल प्रमुख त्यागी आणि त्यांच्या नातेवाईकांसह अनेकजण कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत तर दुसरीकडे त्याची व्याप्ती युपीए सरकारच्या कार्यकाळात देशातल्या प्रतिष्ठित राजकीय घराण्यापर्यंत पोहोचली संकेत मिळत आहेत मेल टुडे या परदेशी वृत्तपत्रानं या प्रकरणातल्या ख्रिश्चन मिशेल या दलालाच्या गोपनीय टिपणांच्या आधारे याचा गौप्यस्फोट केला आहे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना साठ लाख युरो प्रशासकीय अधिकाऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख युरो तर एका बड्या राजकीय घराण्याला सर्वात जास्त दीड कोटी युरो दिले असल्याचं मिशेलनं त्याच्या नोंदीमध्ये नमूद केलं आहे मेल टुडे या वृत्तपत्रानं या नोंदी तसंच एका ईमेलच्या आधारे ही माहिती उघड केली आहे या प्रकरणी एकशे पंधरा कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती असं मेल टुडेच्या माहितीत समोर आलं आहे विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून जिल्हा सहकारी बँकांमध्ये पुरेशी रोख रक्कम असेल याची सरकार काळजी घेत आहे अशी माहिती आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिल्लीत काल घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली रब्बी हंगामातल्या पेरण्या गेल्या वर्षीप्रमाणेच सुरळीत झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतरच्या सध्या रिझर्व्ह बँकेचा मुख्य भर पाचशे रुपयांच्या अधिकाधिक नोटा छापण्यावर असून बँकांना नोटा वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरळीत झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटांचं डिझाईन भार पहिल्यांदाच भारतात तयार करण्यात आलं असंही त्यांनी सांगितलं शंभर रुपये मूल्याच्या ऐंशी हजार नोटाही चलनात आल्या असून लवकरच दोन हजार मिळतील असं दास म्हणाले मधल्या रोख पुरवठ्यात वाढ करण्यात आली असून येत्या दोन ते तीन आठवड्यात पाचशेच्या नोटाही बाजारात येतील थी असंही दास यांनी सांगितलं आहे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या अडीच वर्षात अनेक उपाययोजना अंमल्यात आणल्या आह दशात रोकडरहित अर्थव्यवस्थेकरता डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे विमुद्रीकरणानंतर सरकारनं सुरू केलेल्या काही नव्या योजनांची घोषणा कांत यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली डिजिटल व्यवहार वाढीला लागावत यादृष्टीनं देशातल्या व्यापारी आणि ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात करता केंद्र सरकारनं भाग्यवान ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापार योजना सुरू केली आहे डिजिटल स्वरूपात खरेदी करणाऱ्या निवडक पंधरा हजार भाग्यवान ग्राहकांना भारतीय राष्ट्रीय देयक मंडळाकडून हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे ही योजना नाताळपासून सुरू होऊन पुढल्या शंभर दिवसांकरता डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी डिजी धन व्यापारी योजनेनुसार दर आठवड्याला सात हजार पुरस्कार घोषित होतील आणि पुरस्काराची सर्वोच्च रक्कम पन्नास हजार रुपये असेल अशी माहिती त्यांनी दिली काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरात छापे टाकले जात आहेत काल मुंबई चेंबूर इथं टिळकनगर परिसरात एका गाडीतून दहा कोटी दहा लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या यामध्ये दहा कोटी रुपये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात आणि दहा लाख रुपये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होते या नोटा पुण्यामधल्या एका सहकारी बँकेच्या असल्याचा दावा नोटा घेऊन जाणाऱ्या व्यक्तींनी केला आहे पुण्यामध्ये कोरेगाव पार्क भागात एका हॉटेलमधून पोलिसांनी चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये जप्त केले पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात हे पैसे होते अशी माहिती पोलिसांनी दिली त्यापूर्वी पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा इथं प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या संयुक्त कारवाईत एका छाप्यात पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली त्यात पंचेचाळीस लाखाच्या नव्या तर साठ लाखाच्या पाचशेच्या जुन्या नोटांचा समावेश आहे या प्रकरणी प्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात असून चौकशी सुरू आहे कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांनीही व्यापाऱ्यांकडून एकवीस लाख बावीस हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत जयपूरमध्ये राजस्थान विशेष पोलीस दलानं दोन व्यावसायिकांकडून पस्तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या फरीदाबादमध्य गुरगाव टोल नाक्यावर चाळीस लाख रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा हस्तगत करण्यात आल्या नाटकमधल्या धारवाड इथं पोलिसांनी त्विस लाख रुपये जप्त आहेत नोटाबंदीनंतर संशयास्पद व्यवहार आपले आपवीस कर्मचारी आणि पन्नास बँक खात्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती खाजगी क्षेत्रातल्या एक्सिस दिली आहे या बँकेच्या काही खात्यांमधून कथित गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास संस्थांनी आठ शाखांची पाहणी केली त्यानंतर त्यांच्या निर्देशांच्या आधारे बँकेकडून कारवाई केली जात आहे मात्र संशयास्पद खात्यांचा तपशील जाहीर करायला नकार दिला आहे राज्यातल्या सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्ती आणि करता राज्य सरकार लवकरच सहाशे कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार शंभूराजे देसाई यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत असताना ते बोलत होते अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन देण्यामध्ये विलंब झाल्याची कबुली महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली या साठी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं थायरॉइड आणि कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन राज्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी नव्यानं कर्करोग केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली सध्या विधानसभेत सुरू असलेल्या या कामकाजाचं पाहूया थेट प्रसारण विजय चौधरीची वाटचाल झाली आपले वडील नथू चौधरी हे सुद्धा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे मल्ल होते आणि त्यांच्या प्रशिक्षणातून आणि अनेक चांगल्या मार्गदर्शक मार्गदर्शकांकडून त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला अध्यक्ष मोदय आदे, अध्यक्ष आदे, महोदय मी मान्य मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं सर्का, खरं म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी जो त्यांना सरकारी सेवेमध्ये घेण्याची जी आज या ठिकाणी घोषणा केली किंवा के कार्यवाही करण्याचं आता मान्य केलेलं आहे मला वाटतं निश्चितपणे त्यांच्या भविष्यातील करता त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळेल अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय एवढीच एक राज्य सरकारकडून अपेक्षा आहे की आज आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या कुस्त्या खेळल्या जातात त्या मॅटवरच्या जा खेळल्या जातात आणि आपल्याकडे सगळ्या ज्या तालमी आहेत त्या मातीच्या कुस्तीच्या वर्ग खेळल्या जातात खरं म्हणजे अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे ह्या ज्या मॅटवरच्या कुस्त्या हा खर्च परवडत नाही मला वाटतं हे क्रीडा संकुल आपण वेगवेगळ्या जिल्ह्यात उभे तालुक्यात उभे करतोय किंवा त्यासाठी किंवा किंबहुना अशा ज्या तालमी पुढे येत असतील की ज्यांनी चांगल्या प्रकारचे मुलं घडवले अशा या सगळ्या तालमींना मॅटवरच्या कुस्ती करण्यासाठी त्यांना आपल्याला अनुदान द्यावं लागेल त्यासाठी त्यांना मदत करावी लागेल तरच आंतरराष्ट्रीय क्षेत्रापर्यंत आपले मल्ल जाऊ शकतील अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी अपेक्षा सरकार कोण आहे की अशा ज्या काही तालमी आहेत ज्या ज्यांनी महाराष्ट्र किस्तीपर्यंत मल्ल पाठवलीत ज्यांनी हिंद पर्यंत मला पाठवली अशा तालमींना जर किमान सुरुवातीला आपण मॅचच्या कुस्त्या खेळण्याकरता काही आपण त्यांना काही योजना तयार करून मदत करू शकतो का अशा प्रकारचा एक राज्य सरकारने विचार करावा अध्यक्ष महोदय आणि विजय चौधरी यांना मला वाटतं अध्यक्ष मोदय हो त्यांच्या पुढच्याही प्रशिक्षणाकरता मग एशियन गेम्स असतील ऑलिम्पिक स्पर्धा आहेत जागतिक मल्ल जागतिक कुस्ती स्पर्धा असतील त्यासाठी जाण्याकरता जो काही येईल प्रशिक्षणाकरता तो सुद्धा खर्च उचलण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अध्यक्ष महोदय अशा प्रकारे त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा शिक्षणाची गुणवत्ता वाढवत असताना एकाही शिक्षकाला बेरोजगार होऊ देणार नाही त्यांच्यावर अन्याय होऊ न देता पूर्वीचा सन्मान शिक्षकांना पुन्हा मिळवून देत शिक्षकी पेशाचा दर्जा वाढवणार असल्याची ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली आज सकाळच्या विशेष सत्रात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला असल्याचं सांगत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था मोडून काढण्याची सरकार योजना आखत असल्याचा आरोप करत नियम सत्त्याण्णव अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली या चर्चेला उत्तर देताना तावडे यांनी कपिल पाटील यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढत घटनेच्या अधीन राहूनच शिक्षण हक्क कायद्यातल्या सर्व तरतुदींची योग्य अंमलबजावणी करणारच असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं शाळाबाह्य मुलांचं अंतिम सर्वेक्षण अद्याप झालेलं नाही प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे ही सरकारची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले गणित आणि इंग्रजी विषयांची सक्ती असल्यामुळे हे विषय न समजणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचं तसंच हे विषय न घेता आवडते विषय घेतल्यामुळे काही लोक खूप चांगल्या पदावर कार्यरत असल्याचं उदाहरण त्यांनी स्पष्ट केलं अभ्यासात रस नसलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता कौशल्य आधारित शिक्षण महत्वाचं असल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं या वेळी विनोद तावडे आणि कपिल पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली वर्धा शहरालगत बोरगाव इथल्या महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रातल्या ट्रान्सफॉर्मरला सप्टेंबर महिन्यात आग लागल्यासंदर्भात भाजपाचे विनायक मेटे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती या चर्चेला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी संबंधित शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना निलंबित करणार असल्याचं जाहीर केलं ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी दीनदयाळ उपाध्याय ज्योती योजनेअंतर्गत ट्रान्सफॉर्मरवरचा ताण कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात येईल असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं गरज पडल्यास ऊर्जा संशोधन विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगत येत्या तीन वर्षात ऊर्जा क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर आणण्याच्या दिशेनं तयारी सुरू आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषद निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या पाच जागा जिंकून भाजपनं बाजी मारली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी दोन तर नगराध्यक्षपदाची एक जागा जिंकली आहे अपक्ष आणि इतर आघाड्यांनी चार जागा पटकावल्या लोणावळा तळेगाव दाभाडे आळंदी या पुण्यातल्यात तीन तर लातूरमधल्या उदगीर आणि निलंग्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यातल्या बारामती आणि लातूरमधल्या औसा काँग्रेसनं पुण्यातल्या इंदापूर आणि जेजुरी तर शिवसेनेनं जुन्नरमधे नगराध्यक्षपद पटकावलं दौंड सासवड आणि शिरूर या पुण्यातल्या तीन जागांवर तर लातूरमधल्या अपक्ष आणि इतर आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली मात्र सर्वाधिक त्र्याण्णव जागा राष्ट्रवादी जिंकल्या आहेत त्या खालोखाल भाजपानं एक्याऐंशी पंचेचाळीस तर तेवीस जागा जिंकल्या आहेत इतर पक्षांनी एकूण ब्याऐंशी जागा जिंकल्या आहेत मराठी चित्रपट सृष्टीतला विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बिर्डे यांचा आज दिन लेख चालली सासरला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं त्यानंतर धूमधडाका शेम टू शेम आयत्या घरात घरोभा अशी ही बनवाबनवी थरथराट धडाकेबाज हे त्यांचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे यांच्यासोबतचेही त्यांचे अनेक गाज चित्रपट गाजले मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली सूरज बडजात्या दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटातून सलमान खानच्या सोबतीला त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण कलि त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन बेटा हम आपके है कौन असे हिंदी चित्रपट खूप गजले सतरा डिसेंबर दोन हजार चार रोजी त्यांचा अकाली मृत्यू झाला मात्र त्यांच्या विविध चित्रपटांमधल्या भूमिकांमधून त्यांच्या आठवणी आजही रसिकांच्या मनात कायम आहेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं नागपुरात आंबेडकरी जलसा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचा शुभारंभ गृह वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर बुद्धवंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार मिलिंद शिंदे वादक मीराबाई उमप गायक नागसेन सावदेकर अजय देहाडे शाहिर कुणाल वराळे श्रीमती सीमा पाटील डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बहारदार गीतं सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील सहाय्यक संचालक डॉक्टर सोनटक्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। क्रीडा सुरुवातीला बातमी हॉकीची लखनौ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत स्पेनला नमवून भारतानं काल उपांत्य फेरीत प्रवेश केला यजमान भारतानं स्पेनचा दोन एक असा पराभव केला भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया बेल्जियम आणि जर्मनीच्या संघांनीही काल उपांत्य फेरीच्या आज होणाऱ्या सामन्यांमध्ये बेल्जियमची गाठ जर्मनीशी तर भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे हॉकीनंतर क्रिकेटची चेन्नईत आजपासून सुरू झालेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत इंग्लंडची सुरुवात खराब झाली इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र याही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या सलामीवीरांना टिकू दिलं नाही या मालिकेत पहिल्यांदाच खेळणारा जलदगती गोलंदाज ईशान शर्मानं किटन जेनिंग्जला बाद करून इंग्लंडला पहिला हादरा दिला त्यानंतर फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजानं कर्णधार एलिस्टर कुकला झेलबाद करून इंग्लंडची अवस्था बिकट केली मात्र मोईन आली आणि एलिस्टर कुक यांनी इंग्लंडचा डाव सावरला उपाहारापर्यंत इंग्लंडच्या दोन बाद अडुसष्ट धावा झाल्या होत्या आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा संसदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी ही गदारोळ कायम लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थेत अगुस्ता विस्ट्रँड प्रकरणी परदेशी दैनिकाचा नव्या गौप्यस हो व्यवहारात एकशे पंधरा कोटी रुपयांची लाच घेण्यात आल्याचा आरोप विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू जिल्हा बँकांना निधी देण्याचे शक्तिकांत दास यांचे संकेत काळ्या पैशाविरोधातल्या कारवाईमुळे देशभरात विविध ठिकाणी नोटांचे साठे जप्त मुंबईत घाटकोपरमध्ये दहा कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू असून यापुढे एकही शिक्षक बेरोजगार राहणार नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ग्वाही आणि चेन्नईत सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची खराब सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार